25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार या दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी विविध स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. खांदा कॉलनीमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकांना ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने राष्ट्रीय मतदार दिवस कॉमर्स रिसोर्स सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मीम्स कॉम्पिटिशन, निबंध स्पर्धा तसेच स्लोगन आणि पोस्टर या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कुठल्या वेळेला किती कशा प्रकारे टाळ्या वाजल्या याच्यावर ओळखायचं की काय चाललेलं आहे आपलं स्वतःचं. म्हणून आपण नेहमी स्वतःला व्यक्त करायला पाहिजे. स्वतःला व्यक्त करणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही व्यक्त करता तेव्हा तुम्ही समोरच्याला प्रोत्साहित करत असता. प्रोत्साहनामध्ये आपण महाराष्ट्रीयन आहोत ना, आपण चरस कमी पडून जातो. आपण उगाच आपण कंटाळा करतो. तुमच्या आईनी एक समजा चांगला असा पदार्थ बनवलेला आहे, तुम्ही किती वेळा टाळ्या वाजवल्या, किती वेळा तुम्ही स्वतःला त्याला व्यक्त केलेला आहे, अरे आई मस्त आज मस्त जेवण झालं ना. किंवा तुमच्या भावाने, तुमच्या मित्राने एखादं चांगलं काम केलंय, तुमच्या बाबांनी एखादं मस्त पैकी तुमच्या तुम्हाला आवडणाऱ्या अशी गोष्टी केलेली आहे, किती वेळा तुम्ही व्यक्त केलेला आहे. आणि मग सध्या अशा वेळेला आपण स्वतःबद्दल व्यक्त करायला जातो की हे तो मला कधी थँक्स बोलणार आहे, मी कशाला थँक्स बोलू. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ती कंजुसी करतो. मग का आपण स्वतःला व्यक्त करणं हे आवश्यक आहे. स्वतःच मत तिथं व्यक्त केलं, स्वतःला तिथे एक्सप्रेस केलं तर नक्कीच सध्या एक मोठा फरक, मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो. आणि तुमच्या मताला तेव्हापासून अधिकार हा प्राप्त व्हायला लागतो. तुमच्या मताचा अधिकार, तुमच्या मताचं महत्व हे तर स्पष्ट व्हायला लागतं. आणि त्यासाठीच स्वतःला व्यक्त करणं, ह्याच्यासाठी स्वतःचं मत व्यक्त करायला पाहिजे. स्वतःचं मत व्यक्त केलं तर नक्कीच सांगता तुमचा एक चांगला असा प्रवास, सकारात्मक प्रवास हा चालू झालेला आहे असं समजायला आपल्याला हरकत नाही. या कार्यक्रमाला कोकण विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर संजय जगताप, तहसीलदार विजय तळेकर, पनवेल महापालिकेचे सभागृह परेश ठाकूर, उपायुक्त विठ्ठल डाके, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळ यांच्यासह सर्व स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.